आनंद वाटणार आम्ही कसे, आमच्याजवळचा आनंद नाही तर तुमच्याजवळ आनंद नाही हे तुम्हाला सांगितलं कोणी? तुम्ही आनंदाचा गड्डा आहे हे सत्य आहे. तुम्ही आनंदाचा गड्डा आहे हे सत्य आहे. आणि ह्या सत्याचा तुम्हाला विसर पडला म्हणून तुमच्या जीवनामध्ये आनंदाचा विसर झाला आणि दुःखाचा खड्डा पडला. आनंदाचा गड्डा त्याचा विसर पडल्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःखाचा खड्डा निर्माण झाला. हा दुःखाचा खड्डा एवढा प्रचंड निर्माण झालेला आहे की त्यामध्ये तुम्ही किती जरी घातलं ना तरी तो खड्डा भरतच नाही. किती पैसा लोटा तो खड्डा भरत नाही. किती दारू प्या खड्डा भरत नाही. किती भानगडी करा तो खड्डा भरत नाही. सुख मिळवण्याचे, चैन चंगळ करण्याचे जे आपण मार्ग म्हणतो ते सगळे जे आहेत ते सगळे तुम्ही ज्यावेळेला करता तेव्हासुद्धा तो खड्डा काही भरत नाही. उलट तो खड्डा जास्तच खोल खोल जायला लागतो. तो जास्तच खोल खोल जायला लागतो, भरत तर नाहीच. हे का होतं? त्याचं कारण असं आहे की आपल्याला सत्याचा विसर पडला. आणि हे सत्य काय आहे की आपण ज्याला असं आपण म्हणतो तो आपण हा आनंदाचा गड्डा आहे, आनंदाचा सागर आहे, आनंदाचा समुद्र आहे, आनंदाचा डो आहे. पण हे कधी तुम्हाला कळेल? तुकाराम महाराजांना कळलं तेव्हा. तुकाराम महाराजांना कधी कळलं? 15 दिवसामागी झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निराकार असं एकेकडे म्हटलंय. आनंदाचे डोळी, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची असं तुकाराम महाराज सांगतात. मग त्यांना सुद्धा कळलं की हा आनंदाचा डो आहे, हा मी मी म्हणणारा जो आहे तो आनंद तरंग आहे, आणि ह्याचं अंग जे आहे ते सुद्धा आनंद आहे हे तुकाराम महाराजांना कळलं. पण पूर्वी नव्हतं कळलं. पूर्वी ते काय म्हणत होते? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे असं पूर्वी म्हणत होते. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची असं पूर्वी म्हणत होते. आता नर नारी बाळे अवघा नारायण, नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा, नर नारी बाळे अवघा नारायण. संसाराच्या तापे तापलो मी देवा असं म्हणणारे तुकाराम महाराज नर नारी बाळे अवघा नारायण असं सांगतात. केव्हा? आनंदाचे डोळी, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची हा अनुभव घेतला तेव्हा. हा अनुभव त्यांनी कधी घेतला? जेव्हा त्यांनी देवाचं स्मरण केलं तेव्हा. जेव्हा त्यांनी देवाचं स्मरण केलं तेव्हा त्यांनी हा आनंदाचा अनुभव घेतला. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात हा आनंदाचा जर तुम्हाला गड्डा मिळवायचा असेल किंवा तो आपल्याला ओळखायचा असेल, त्याची अनुभूती घ्यायची असेल, प्रतिती घ्यायची असेल, तर त्याला पहिला मार्ग म्हणजे चिंतन. पहिला मार्ग म्हणजे चिंतन. काय नवे केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार, योग याग तपे केली तयाने अमुपे, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. गंमत अशी आहे, तुकाराम महाराज सांगतात काय नवे केले, विठ्ठलाचं जर चिंतन केलं, चिंतता विठ्ठल की एका विठ्ठलाचं जर चिंतन केलं तर तुमच्या जीवनामध्ये काय होणार नाही ह्याचा अर्थ वाटेल ते होऊ शकतं. पण विठ्ठल म्हणजे काय आला प्रश्न. ह्या प्रवचन करताना एक एक शब्द असा आहे ना की त्या शब्दावर एक एक प्रवचन करायला पाहिजे अशी परिस्थिती आहे. आम्ही म्हणतो विठ्ठल. अरे पण विठ्ठल म्हणजे कोण? विठ्ठल म्हणजे कोण? हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एकविध. हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन
एक विध. आता मला सांगा, देवाचं चिंतन करण्यामध्ये हित आहे, पण देवाचं चिंतन करायचं म्हणजे कोणाचं चिंतन करायचं? देवाचं चिंतन करायचं म्हणजे कोणाचं करायचं? आला प्रश्न. प्रश्न हा प्रश्न पुन्हा एकविध करून या मन एकविध, मनाला एकविध करायचं म्हणजे काय करायचं? किती प्रश्न निर्माण होतात पा. आणि गंमत अशी आहे की आपण फक्त तो अभंग म्हणतो, टाळावर सुरावर गातो म्हणतो, लोकांना ऐकवतो, पण त्याच्यामध्ये जो अर्थ भरलेला आहे, जो भावार्थ भरलेला आहे, जो परमार्थ भरलेला आहे, जो गुह्यार्थ भरलेला आहे, तिथे आपलं कधी लक्षच जात नाही. म्हणून विठ्ठल असं आपण ज्याला म्हणतो, त्या विठ्ठल म्हणजे काय? आपण म्हणतो विठ्ठल म्हणजे काय? विटेवर जो उभा आहे पंढरपुरामध्ये, एवढा विठ्ठल आपला लहान आहे का? जो पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे जो विठ्ठल, एवढा विठ्ठल आपला लहान आहे का? तुकाराम महाराज म्हणतो एवढा आमचा विठ्ठल लहान नाही आहे. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जे होती आच्छा दिली, तेथीचा आनंद आला आनंद, तेथीचा आनंद ब्रह्मांडी नमाय, उपमेसी देऊ काय सुखा. हे कशाने झालं? भावाचे मथिले निर्गुण संचले ते हे उभे केले विटेवरी. तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, प्रेमाची जे थोरी साठवण. बघा ब्रह्मांड पंढरी, तुकाराम महाराज फक्त सोलापूर मधली पंढरी म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, प्रेमाची जे थोरी साठ, थोर प्रेम असं जे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे ना, ते थोर प्रेम म्हणजेच विठ्ठल, ते थोर प्रेम म्हणजेच सुखाचा सागर, ते थोर प्रेम म्हणजेच आनंदाचा समुद्र. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणतात. की गंमत अशी आहे की हे जे प्रेम प्रेम असं आपण म्हणतो ते गोड आहे, आणि जे गोड आहे ना ते प्रेम आहे. बघा आपण ज्याला गोड असं म्हणतो ना, आपण बघा संसारामध्ये सुद्धा काय म्हणतो आपण, तो माणूस आहे ना गोड आहे, हे अमुक आहे ना गोड आहे, ते तमुक आहे ना गोड आहे, म्हणजे आपल्याला जे आवडतं ना ते आपण म्हणतो गोड आहे म्हणतो. आता गोड हा शब्द घाटावरचे लोक कसे बोलतात माहिती आहे? म्हणजे तुम्हाला मी कसं सांगायचं, तुम्ही असं बोलता ग्वाड, बोलता की नाही ग्वाड, मला फार आवडतं. घाटावरचे लोक बोलतात ना ते मला खूप आवडतं. पुष्कळला काय होतं, घाटावरचा एखादा मनुष्य आमच्यामध्ये येतो आणि बोलतो ना, त्या शुद्ध मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो, मला ते आवडत नाही. मी त्याला सांगतो तू घाटावरचीच भाषा बोल. ग्वाड, आता ग्वाड म्हणताना ग्वाड म्हणजे गोड, त्या गोडला तुम्ही ग्वाड म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात? गॉड. आलं की नाही, जवळ आला की नाही तुम्ही? गोड ग्वाड गॉड आलं तुमच्याजवळ. मला सांगायचा मुद्दा असा की हे जे प्रेम म्हटलेलं आहे ना ते गोड आहे, आणि जे गोड आहे ते प्रेम आहे. बघा आपण आपल्या आपसामध्ये जर गोडी असेल तर आनंदी आनंद आहे, आणि आपल्या आपापसामध्ये जर कडूपणा असेल तर सर्वच कडू आहे. म्हणून पिकली या शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे दे, संसारी जन्मी दे याची लागी. इथे सुद्धा आनंद हा शब्द वापरलेला आहे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. शब्द काय वापरले ते बघा, सर्व आनंदाची सृष्टी झाली. म्हणजे लक्षात घ्या, तुकाराम महाराज ज्याला बोलतात तेव्हा पांडुरंग कोण, विठ्ठल कोण, तो कुठे आहे, कसा आहे, काय आहे,
हे जेव्हा तुकारामाला सांगतात आपण ते समजावूनच घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून हा जो विठ्ठल विठ्ठल असं आपण म्हणतो आहे, हा विठ्ठल म्हणजे आनंदाचा सागर, हा विठ्ठल म्हणजे आनंदाचा समुद्र, हा विठ्ठल म्हणजे आनंदाचा डोह, आणि हा आनंदाचा डोह म्हणजेच हे आपलं शरीर. हा आनंदाचा डोह शोधण्यासाठी तुम्ही कुठे जाता इकडे तिकडे? अरे जे जवळ आहे ते तुम्ही टाकता आणि कुठेतरी लांब भटकत जाता, त्याला काही अर्थ नाही. गंमत अशी आहे की जवळचं असलं ना की त्याला काही किंमतच नसते. जवळचं जे असतं ना त्याला काही किंमतच नसते, आणि जे जवळचं असतं ना तिथे आपलं कधी लक्षही जात नाही. आपलं जे जवळ असतं ना कधी लक्षच जात नाही. गंमत अशी आहे की शरीर हे जे आहे ना हे आपल्या अगदी जवळ आहे, आणि या शरीराची किंमत आपल्याला कधी समजलीच नाही. आणि शरीराची किंमत जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, शरीर म्हणजे काय आहे हे तुम्हाला समजत नाही आणि उमजत नाही, तोपर्यंत दुःखाचा पिछा दुःख तुमच्या पाठीमागे कधी सोडणार नाही. हा दुःखाचा पिछा तुमच्या पाठीमागेच लागेल. आणि म्हणून पहिला तर तुम्हाला असं वाटत असेल की आनंद वाटता वाटता आनंद लुटा, हे जर आपल्याला जमवायचं असेल आणि जमायला पाहिजे असेल तर शरीर साक्षात परमेश्वर हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. पहिलं फर्स्ट अँड फॉरमोस्ट इंग्लिशमध्ये सांगायचं म्हणजे पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीर साक्षात परमेश्वर. काय तुम्हाला सांगू, शरीराने एका बाजूने या शरीराच्या ठिकाणी आज बरेच परमार्थामध्ये पडलेले लोक या शरीराकडे दुश्मन म्हणून बघतात. बरेच लोक परमार्थामध्ये पडलेले, मी पडलेले हा शब्द अंडरलाईन करतो. पडलेले म्हणजे काय, परमार्थात पडतात ते उठतच नाहीत, म्हणून मी पडलेले हा शब्द वापरतो. की परमार्थामध्ये पडलेले जे लोक आहेत ते या शरीराकडे दुश्मन म्हणून पाहतात, शत्रू म्हणून पाहतात, देवाच्या आड येणारा, मोक्षाच्या आड येणारा धोंडा, दगड असं समजतात. ह्याचं कारण का, स्वतः धोंडा आहे म्हणून ह्याला शरीराचं महत्त्व समजत नाही. हा स्वतःच दगड आहे म्हणून ह्याला शरीराचं महत्त्व समजत नाही, आणि म्हणून त्याला शरीर म्हणजे धोंडा आणि दगड वाटतं. पण जीवनविद्या असं सांगते की शरीर साक्षात परमेश्वर म्हणजे माझंच फक्त नव्हे, या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस, या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस म्हणजे त्याचं जे शरीर आहे ते परमेश्वर आहे. रक्षण कर आणि तुझे